हाय फ्रेंड्स मी देवकन्या आणि नवीन केक अँड रेसिपी से या चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण नवीन फ्लेवरचा अगदी ट्रेंडिंग असा केक बनवतो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सुंदर असे केक डिझाईन मी बनवणार आहे आणि त्याचबरोबर केकला शार्प फिनिशिंग कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि आजचा केक आहे आईस्क्रीम फालूदा आणि आजचा केक हा अर्धा किलोचा बनवायचा आहे आईस्क्रीम फालुदा त्यासाठी मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे दोनशे ग्राम त्यामध्ये एक चमचा तेल आणि थोडासा इसिन्स टाकलेला आहे आईस्क्रीम फालुद्याचा सुद्धा यामध्ये टाकून हे बॅटर मिक्स करून हा केक बेस बनवून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपण याच्या लेअर पाडतोय आणि त्यानंतर सगळ्यात मधली जी लेअर आहे ती खालती ठेवतोय शुगर सिरप लावतोय सुगर सिरपमध्ये सुद्धा मी थोडंसं इसेन्स टाकलेलं आहे आईस्क्रीम फालुद्याचा जेणेकरून आपल्या शुगर सुद्धा आईस्क्रीम फालुद्याचा फ्लेवर येईल आणि हा खूप नवीन केक आहे खूप चालतो आहे आणि खूप सगळ्यांना आवडतोय आहे मी सुद्धा नक्की घरी ट्राय करा एक कप इथे मी विपिंग क्रीम फेटून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला शुगर सिरपनंतर विपिंग क्रीम लावायची त्यामध्ये आईस्क्रीम फालवद्याचा क्रशसुद्धा मिक्स करायचा आहे आणि अशा पद्धतीने याच्या लेअर द्यायच्या आहेत त्यानंतर दुसरी लेअरसुद्धा तशाच पद्धतीने आणि तिसरीसुद्धा लेअर तशाच पद्धतीने आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर केक बेसला आपण आता फिनिशिंग करूयात व्हिडिओ जरासा मोठा होत असल्यामुळे हा पार्ट मी थोडासा स्किप करत असते आणि शार्प फिनिशिंग मी तुम्हाला सहसा दाखवत नाही आजच्या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे अशा पद्धतीने मी पूर्ण केकला क्रीम लावून घेते आणि तुम्ही पाहिलेला असेल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा एकच स्पॅच्युला माझ्याकडे आहे आणि याच्या सहाय्याने मी पूर्ण फिनिशिंग करते अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये स्पॅच्युला फिरवून आपल्याला फिनिशिंग करायची आहे आणि वरच्या बाजूला प्रत्येक वेळेस पॅचला हा आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या वेळेस त्या आ, केक बेसवरती फिरवायचा आहे जेणेकरून आपली शार्प फिनिशिंग येईल फिनिशिंग आपली खूप छान झालेली आहे आणि त्यावरती आपल्याला थोडासा क्रश दिसतोय काही हरकत नाही डिझाईनमध्ये तो झाकून जाईल थोडासा जास्त वापरल्यामुळे अशा पद्धतीने दिसत आहे त्यानंतर आपल्याला एका मुलीसाठी केक डिझाईन बनवायची त्यामुळे ते एक मी फ्रॉक काढणार आहे त्यासाठी टूथपिकच्या सहाय्याने अगोदर आखून घेते जरासं त्यामुळे अगदी डिझाईन बनवताना अगदी शार्प येईल गुलाबाची फुलं ज्या नोजलने आपण बनवतो त्या नोजलने ही पूर्ण डिझाईन काढलेली आहे फ्रॉकची आणि त्यानंतर वरची ब्लाऊजची डिझाईन ही एका छोट्याशा स्टार नोजलने बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हाईट विपिंग क्रीम घेतलेली आहे आणि त्याने ही डिझाईन बनवली तुम्हाला फ्रॉकचं कसं कॉम्बिनेशन करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं करू शकता इथे थोडेसे शुगर शुगरबारसुद्धा मी लावत आहे डेकोरेशनसाठी आणि बॉर्डरची डिझाईन राहिलेली होती तीसुद्धा आपण कोणतंही नोझल घेऊन करू शकता आणि इथे एक छोटासा बटरफ्लाय मी यावरती लावलेला आहे आणि थोड्याशा वरती आणि खाली शुगर बॉल टाकलेत आणि खूप सुंदर दिसतोय आपला केक त्यावरती नाव राहिलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आपण चॉकलेट सिरपनी आणि केक आपला पूर्ण झाला आहे आणि आजचा हा नवीन फ्लेवरचा आणि अगदी सुंदर दिसणारा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन केक्स तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया नवीन एका केकसह नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर